NIEPA, National Institute of Educational Planning and Administration. NUEPA, National University of Educational Planning and Administration. National Institute, University of Educational Planning and Administration. NIEPA, NUEPA, ने भारतातील शैक्षणिक संस्थांच्या नेटवर्कमध्ये एक अनोखे स्थान व्यापले आहे. त्याच्या कार्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या शैक्षणिक गोष्टींचा समावेश आहे. एनआयईपीएच्या उत्क्रांतीच्या प्रवासाची सुरुवात फेब्रुवारी 1962 पासून होते, जेव्हा यूएन एजन्सी आणि भारत सरकार यांनी स्वाक्षरी केलेल्या करारानुसार युनेस्को द्वारे शैक्षणिक नियोजक, प्रशासक आणि पर्यवेक्षकांसाठी आशियाई प्रादेशिक केंद्राची स्थापना केली गेली. शैक्षणिक नियोजन, प्रशासन आणि शालेय पर्यवेक्षणाशी संबंधित समस्यांवर संशोधन करणे, तसेच आशियातील शैक्षणिक नियोजक, प्रशासक आणि शाळा पर्यवेक्षकांसाठी अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे आणि सदस्य राज्यांना तांत्रिक सहाय्य करणे ही केंद्राची प्रमुख कार्ये होती. त्यानंतर 1 एप्रिल 1965 पासून नवीन केंद्राचे नामकरण एशियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन असे करण्यात आले. भारत सरकार आणि युनेस्को यांच्यातील 10 वर्षांच्या कराराच्या शेवटी एशियन इन्स्टिट्यूटचा ताबा घेतल्याने 1970 मध्ये नॅशनल स्टाफ कॉलेज फॉर एज्युकेशनल प्लॅनर्स अँड ऍडमिनिस्ट्रेटर्स मध्ये रूपांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला. या कॉलेजची पुनर्रचना करण्यात आली आणि 31 मे 1979 रोजी विस्तारित आदेशासह राष्ट्रीय संस्था शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन NIEPA म्हणून पुन्हा नोंदणी केली. शैक्षणिक धोरण, नियोजन आणि प्रशासन या क्षेत्रात त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कार्याची दखल घेऊन NIEPA ला 2006 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग कायदा 1956 कलम 3 अंतर्गत डीम टू बी युनिव्हर्सिटीचा दर्जा बहाल करण्यात आला आणि त्याचे नामकरण करण्यात आले. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून पदवी प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आला. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नुकतेच NUEPA ला पुन्हा NIEPA बनले आहे, परंतु तरीही ते PhD प्रोग्राम ऑफर करणारे विद्यापीठ म्हणून पूर्ण दर्जाचे मानले जाते.